गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उद्या आहे गणपती विसर्जन नक्की हे गणपती विसर्जन का करता तर त्यामागची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पौराणिक कथेनुसार वेदव्यास मुनींना महाभारत कथा करायची होती किंवा लिहायची होती ती कथा लिहिण्यासाठी त्यांना एक उत्तम लेखक हवा होता तर हे लेखक शोधण्यासाठी ते भगवान शंकराकडे जातात आणि शंकराला म्हणतात की हे महादेवा मला कथा लिहायची आहे आणि या कथेसाठी मला एक उत्तम लेखक हवा आहे तर गणपती बाप्पा असतात बाप्पा म्हणतात की ही कथा लिहिण्यासाठी मी इच्छुक आहे वेदव्यास मुनी सुद्धा तयार होतात आणि व्यासमुनी गणपती बाप्पांसोबत कथा लिहिण्यास सुरुवात करतात पण सुरुवातीच्या आधी व्यासमुनी बाप्पाला एक अट घालतात व्यासमुनी म्हणतात की बाप्पा, बाप्पा तुम्ही कथा लिहिणार आहात पण कथा लिहायची आहे ही न थांबता कथा लिहिताना तुम्ही कुठेही थांबणार नाही अट स्वीकारून गणपती बाप्पा कथा लिहिण्यास सुरुवात करतात ज्या दिवशी व्यासमुनी कथा सुरू करतात तो दिवस असतो गणेश चतुर्थीचा व्यासमुनी कथा सांगण्यास सुरुवात करतात आणि बाप्पाही न थांबता ही कथा लिहिण्यास सुरुवात करतात लिहिताना मात्र पुन्हा पुन्हा त्यांची लेखणी ही तुटत असते मग अशा वेळी कथेनुसार किंवा पौराणिक कथेत म्हटलं जातं की, की लेखणी तुटत असते आणि त्यामुळे बाप्पा त्यांचा एक दात तोडतात स्वतःचा तो दात तोडून कथा ही पुन्हा लिहिण्यास सुरुवात करतात दहा दिवस होतात आणि दहा दिवसानंतर कथा संपते व्यासमुनी जेव्हा डोळे उघडतात तेव्हा ते पाहतात की न थांबता कथा लिहिल्याने आणि एका जागी बसून राहिल्याने बाप्पाच्या शरीराचं तापमान खूप वाढतं मग हे तापमान थंड करण्यासाठी ते त्यांच्या शरीरावर मातीचा लेप लावतात माती वाळल्यानंतर बाप्पाचं शरीर हे ताठरतं आणि त्यानंतर व्यासमुनी त्यांना सरोवरात घेऊन जातात आणि त्यांचं शरीर स्वच्छ करतात आणि थंड करतात तर अशा कथेनुसार ज्या दिवशी व्यासमुनी बाप्पांना कथा सांगतात महाभारत कथा सुरू करतात तो दिवस असतो गणेश चतुर्थी म्हणजे त्या दिवशी आपण बाप्पाचं आगमन करतो आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी ज्या दिवशी बाप्पांचं आपण विसर्जन करतो त्या तो दिवस म्हणजे दहावा दिवस त्या दिवशी ही कथा पूर्ण होते विसर्जन म्हणजे अजून एक अर्थ आपण असं सांगतो विसर्जन म्हणजे मोहमुक्ती मोहापासून मुक्ती करतो किंवा आपण मोह विसर्जित करतो हा मोह म्हणजे कुठला मोह हा मोह आहे बप्पाचा मोह ज्या आपण मूर्ती आणतो त्या मूर्तीचा आपल्याला जो काही मोह होतो तो मोह आपल्याला विसर्जित करायचा आहे आणि त्यासोबतच बाप्पाला म्हणायचा आहे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या